सामना जसा सुरू होईल आपण पहिल्या सत्रामध्ये लक्षित आवाज ऐकूया पुन्हा एकदा राष्ट्रभाषा हिंदीतून सचिन गिरी यांचा. धन्यवाद. थैंक यू सो मच प्रसाद परब सर, बहुत बहुत धन्यवाद आपका. टॉप थ्री की लड़ाई मैदान पर आप देख सकते हैं. लेट्स प्ले. पहली गेंद पर जोरदार स्ट्रोक, डीप कवर के रीजन में क्या शुरुआत दिलाया बल्लेबाज ने, और स्ट्रोक से साफ स्पष्ट होता हुआ कितने बढ़िया फॉर्म में है. आदरणीय सुधीर जी गोड़पड़े की तरफ से हर एक सिक्स के लिए 500 रुपए का इनाम रखा गया है. बैटिंग टीम यानी बायकला ओपन लाइन के लिए इस बार डीप में खेला है. पॉइंट के रीजन में डीप बैकवर्ड पॉइंट. दो रन लेना चाहते हैं और मैं कहूंगा बढ़िया यहां पर सोच, क्योंकि काफी थोड़ा सा वाइडिश और काफी स्लो थ्रो आया वहां से विभिन, जिसकी वजह से 2 रन पूरे होते हुए स्कोर बढ़ता हुआ 3. मुकाबला चलता हुआ बायकला ओपन लाइन वर्सेज मैच छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टोर के बीच ये मुकाबला. पहले बैटिंग करती हुई टीम आप देख सकते हैं वायकला, नमो नारायण पिछले मैच के हीरो, और उनका साथ देते हुए सुशील. इस बार थोड़ी सी खींची हुई गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी धीमी गति से बाउंस होकर आई, विकेट कीपर के दस्तानों में जाता हुआ डॉट बॉल. बॉलिंग करते हुए निखिल, मैन ऑफ द मैच संदेश पाटिल, बेतौड़े गांव के भूमिपुत्र संदेश पाटिल मैन ऑफ द मैच. कांग्रेचुलेशन, वेल डन संदेश, अभिनंदन संदेश पाटिल मैन ऑफ द मैच लास्ट मैच के. चलिए मैच की तरफ जाते हैं. 5 रन स्कोर कार्ड हुआ है. जिस प्रकार बिपिन और प्रसाद सर से हम चर्चा कर रहे थे, पिछले 3 मैचेस में लगातार स्कोर चेज हुआ नहीं है जब से फ्लड स्लाइड्स ऑन हुआ है. ऑफ स्टंप के बाहर ये गेंद और ये वाइट होगी नो डाउट. यस, स्कोर बढ़ता हुआ 6 रन ऑन स्कोर कार्ड. नमो नारायण एंड सुशील बल्लेबाजी करने उतरे मैदान के अंदर. 2 ये सलामी वीर बल्लेबाज जिन्होंने शुरुआत अच्छी दी अब तक अपने टीम भाईखाला के लिए. इसके बाद बल्लेबाजी में काफी गहराई है. ओवर द विकेट निखिल की गेंद, टॉप एज, मौका बन सकता है. कॉलिंग की आवश्यकता है और वही गलती हुई वहां पर. तो यहाँ पर कॉलिंग में थोड़ा सा प्रॉब्लम हुआ जिसकी वजह से ये कैच ड्रॉप हुआ, और जब भी कोई 2 चीज़ टकराती है तो कभी भी अच्छा होता नहीं है, और वही देखने को मिला मैदान पर. अगर कॉलिंग देते तो निश्चित तौर पर कैच पकड़ा जा सकता था. कुल स्कोर 8. निखिल अच्छी बॉलिंग कर रहे हैं निखिल, लेकिन फील्डरों का योगदान आना आवश्यक. ऑफ स्टंप के बाहर ये चैनल, लेकिन वाइट होगी. यस, वाइट का इशारा. 1 रन जुड़ते हुआ स्कोर कार्ड में. इस एक्स्ट्रा रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 9 रन स्कोर कार्ड. नेशनल रेलवे मजदूर यूनियन आयोजित युवा महोत्सव 2021 युवा महोत्सव आप देख रहे हैं. सर्वे सर्वा मार्गदर्शक इस पुत्र के कॉमरेड आदरणीय सामान्य विनू पी नायर साहेब महामंत्री,
एनआरएमयू के। इस बार फाइनल के रीजन में खिलावा स्टोक था, मिस फील्डिंग फंबल होते हुए खिलाड़ी थोड़े से, जिसका फायदा दोनों बल्लेबाजों ने बड़े आसानी से अर्जित किया। दो रन पूरे किए, दो के साथ स्कोर बढ़ता हुआ 11 पर। पहले ओवर का खेल पूरा होता हुआ निखिल के ओवर में आए टोटल 11 रन। शुरुआत अच्छी मिलती हुई बिना विकेट गवाए भाईकाला ओपन लाइन टीम का स्कोर हुआ है। आफ्टर कंप्लीटिंग फर्स्ट ओवर स्कोर कार्ड 11 रन स्कोर। मिस्टर देवी चापाड़ा यानी नीलेश मात्रे आए हैं बॉलिंग मार्क पर। स्कोर हुआ टोटल 11 और यह आया तो कहीं ना कहीं विकेट की आवश्यकता, उम्मीद काफी बढ़ जाती है विकेट की आवश्यकता। पहली गेंद पर लेग बिफोर विकेट यानी इंपैक्ट इन लाइन, पिचिंग इन लाइन, विकेट सेटिंग जो नियम है, अगर ये तीनों चीज अगर आप देखिए अगर पाया जाता है तो निश्चित तौर पर अंपायर उंगलियां खड़ी करेंगे। OUT बैट्समैन आउट हुए इस बीच। पहला झटका लगता हुआ आउट होने वाले बल्लेबाज सुशील नमो नारायण, माफ करना नमो नारायण आउट हुए। समीर ने बैट्समैन शिरकत करते हुए मैदान पर और 11 के स्कोर पर मिस्टर देवीचापाड़ा यानी उस गांव के बिलोंग करने वाले एक टैलेंटेड युवा खिलाड़ी योगेश मात्रे, बड़े भाई से सीखते हुए आज निश्चित तौर पर इस खिलाड़ी ने अपना काफी नाम बटोरा है पूरे रायगढ़ टेनिस क्रिकेट में, पूरे डोम्बोली टेनिस क्रिकेट में। जब जब इस टीम का एंट्री रहता है किसी भी ग्रामीण मैचेस में। 11 के स्कोर पर पहला झटका नीलसन आकड़ा एक बार फिर नजर आता हुआ मैदान के अंदर। नए बैट्समैन आए समीर, सामना करेंगे पहली गेंद का इस इनिंग में। स्ट्राइक पे होंगे, साला स्पीड अप करा प्लीज समीर। नीलेश मात्रे बॉलिंग मार्क पर, दूसरे छोर पर बैट्समैन सुशील जो कि बैटिंग कर रहे 6 रन पर। ओवर द विकेट, अच्छी गेंद, समझदारी के साथ यहां पर गेंद को सिर्फ प्लेस किया, गेंद जाता हुआ इस बीच एक्स्ट्रा कवर के रीजन में वहां पर खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए दौड़े, नजदीकी मामला हो सकता है वहां पर, अंपायर देखना क्या फैसला लेते। यस आउट, रन आउट हुए वहां पर, डाइव जरूर लगाया, पूरा अपना एफर्ट डाला वहां पर दूसरे एंड के बल्लेबाज सुशील ने, लेकिन सेट खिलाड़ी आउट हुए। 6 रन पे अच्छी खासी बैटिंग कर रहे थे लेकिन दुर्भाग्यपूर्ण उनका विकेट गिरता हुआ रन आउट के रूप में, और 1 रन जरूर मिला है टीम को लेकिन इस 1 रन से ज्यादा नुकसान हुआ है उनके इस खिलाड़ी को क्योंकि अच्छी बैटिंग कर रहे थे। आउट हुए बल्लेबाज सुशील, नए बैट्समैन मैदान पर शिरकत करते हुए विवेक का कैसे थे सुशील का जगह लेने जा रहे विवेक। स्कोर हुआ टीम का 12 के स्कोर पर लगाइए दूसरा झटका रन आउट के रूप में। नीलेश मात्रे जैसे ओवर करने आए पहले ओवर में 11 रन, उसके बाद आते ही नीलेश के लगातार गुच्छों में विकेट गिरता हुआ नजर आ रहा है। अब तक 2 विकेट्स गवा बैठी टीम भाईकाला ओपन लाइंस। पहले आउट हुए नमो नारायण, लेग बिफोर विकेट, ये भी अच्छी गेंद है। बॉलर बैक टू ड्राइव और शायद जब नॉन स्ट्राइकर एंड के खिलाड़ी दौड़ रहे थे शायद मौका मिला नहीं वहां पर नीलेश को थ्रो करने का, और बैकअप भी था नहीं देखा जाए तो खासतौर पर। अच्छी सोच, रन बचाने की पूरी कोशिश, स्मार्ट क्रिकेट, समझदारी, सेंसिबल खेल मैदान के अंदर देखने को मिलता हुआ नीलेश मात्रे के माध्यम से। ओवर द विकेट एक बार फिर, इस बार बैकफुट पर जाकर खेला हुआ स्ट्रोक था एक्स्ट्रा कवर के रीजन में। 1 रन कंप्लीट, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 13-13 पर। समीर के बल्ले से सिंगल आता हुआ, अभी भी 2 गेंदों का खेल शेष इस इनिंग में। 4 ओवर का मुकाबला आप इंजॉय कर रहे हैं, 4 ओवर के मैच में दूसरा ओवर इन प्रोग्रेस चलता हुआ। इस बार कट करने की कोशिश थी, ठीक तरीके से टाइम नहीं कर पाए, कंट्रोल में नजर आए नहीं, लेकिन मैं कहूंगा बार बार बचे प्ले डाउन से। अगर ये गेंद स्टंप पे जाके टकराती तो निश्चित तौर पर प्ले डाउन हो जाते थे बल्लेबाज। डॉट बॉल, थैंक यू सो मच मनीष जी लोखंडे, आज पूरे दिन जिन्होंने कमेटी में रहकर सभी का हमारा देखभाल किया
और सभी का देख रेख जिन्होंने कड़ी मेहनत की और पिछले वर्ष जिनके माध्यम से शानदार समालोचना और आज एक बार फिर इस सीजन में भी 2021 के इस प्रतियोगिता में युवा महोत्सव में एक बार फिर हमें अच्छा सपोर्ट देते हुए चार चंद लगाते हुए अपने कड़ी मेहनत से थैंक यू सो मच। कल हमारे साथ एक बार फिर जुड़ेंगे मनीष लोखंडे, लाल सलाम उनकी तरफ से। टैग है, टैगलाइन इस प्रतियोगिता का, स्कोर 14, बढ़िया ओवर नीलेश मात्रे का। क्यों ये खिलाड़ी इस सीजन अच्छा कर रहा है, क्यों ये खिलाड़ी इस सीजन में बढ़िया फॉर्म में है दिव्या चापाड़ा टीम का। केवल 2 रन खर्च किया इन्होंने। यस, इस मैच में जो टीम में मुकाबला जीतेगा गुरुवार को यानी इस प्रतियोगिता के अंतिम दिवस यानी फाइनल दिन के दिन आपको ठीक 9 बजे सुबह यहाँ पर रिपोर्ट करना है, आपको रिपोर्टिंग करना है हमारे मनीष लोखंडे और बाकी हमारे कमेटी मेंबर को। इस मैच में मैं एक बार फिर बता रहा, जो भी टीम विजेता होगी आपको गुरुवार के दिन यानी थर्सडे के दिन आपको 9 बजे सुबह रिपोर्टिंग करना है। थैंक यू सो मच। ओवर द, एक बार फिर मैच की तरफ जाएंगे। हाफ ट्रैकर की गेंद इस बार पुल किया है स्क्वायर लेग की रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, अच्छा एफर्ट वहां पर देखने को मिलता हुआ। आउटफील्ड में बढ़िया थ्रो, आउटफील्ड में अच्छी फील्डिंग, आसान होता नहीं। आप दौड़कर गेंद को गैदर करके रिलीज करके फिर थ्रो करें। स्कोर बढ़ता हुआ 15। भाईकला ओपन लाइन वर्सेस मुकाबला चलता हुआ CSMT स्टोर्स। इस बार बढ़िया स्ट्रोक गैप में है, 1 रन जरूर पूरा किया है, देखना है दूसरे के लिए जाएंगे जी नहीं। थ्रो लाजवाब, क्या बात है, नीलेश मात्रे, हालांकि नो बॉल आया है। ओवर थ्रो साइड लाइन, नो बॉल और थ्रो बॉलिंग। यस बिल्कुल, तो दूसरे गेंदबाज को इस्तेमाल करना पड़ेगा और 5 रन की पेनल्टी भी है यानी 5 रन स्कोर कार्ड में जोड़े जाएंगे। देखना अंतिम निर्णय क्या होता है अंपायर का, थोड़ा सा एक्शन में सवाल उठाए गए मैदान पर। अंपायर से विनती, जो भी फाइनल डिसीजन होगा आप कमेटी मेंबर को लेकर पूछ सकते, बता सकते हमें। अंपायर फाइनल डिसीजन, यस नो बॉल, यस थैंक यू।
चलिए अंपायर का फैसला आया है कि नो बॉल है और टोटल एक रन दौड़ कर भी लिया गया था, यानी टोटल 6 रन ऐड किए जाएंगे पेनल्टी के 5 रन और 1 रन जो दौड़ कर लिया गया, तो 6 रन ऐड किए गए और स्कोर जा पहुंचा इस 6 रन के साथ 21। तो स्कोर हुआ 21, 5 रन पेनल्टी और 1 रन जो दौड़ कर लिया गया था, टोटल 6 रन ऐड करके स्कोर हुआ 21-21। नए बॉलर ओवर कंप्लीट करते नजर आएंगे प्रशांत, ओवर नंबर 3 कंप्लीट करने के लिए आए प्रशांत। एक बार फिर राउंड द विकेट, विकेट करने की कोशिश, लॉफ्ट किया है नीचे फील्डर मिड विकेट के रीजन में, नीलेश नहीं करेंगे गलती, वन ऑफ द बेस्ट फील्डर हैं, लेकिन फ्री हिट, यस बिल्कुल क्षमा चाहेंगे, फ्री हिट थी। और जैसे मैंने पहले कहा कि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हैंडलिंग द बॉल रनआउट्स, ये नियम से आप फ्री हिट पे गेंद पर आउट हो सकते हैं। स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 2 रन की मदद से 23-23। अच्छी फील्डिंग नीलेश मात्रे की मिड विकेट के रीजन में, ऑफ स्टंप के बाहर इस बार वाइट का इशारा अंपायर का, स्कोर बढ़ता हुआ 24-24। मिड विकेट के रीजन में बढ़िया फील्डिंग देखने को मिला, कैच जरूर पकड़ा लेकिन नो बॉल था जिसकी वजह से फ्री हिट थी अगली गेंद और 2 रन अर्जित किया गया उस गेंद पर। अगली गेंद वाइट, स्कोर बढ़ता हुआ एक्स्ट्रा रन की मदद से जा पहुंचा 24-24 पर। आज के दिन का ये आखिरी मैच, जो ये मैच जीतेगा थर्सडे को आपको रिपोर्टिंग करना ठीक 9 बजे सुबह। इस बार शॉट दमदार है, पीछे फील्डर और अच्छा कैच, बाउंड्री लाइन के रूप पर बिल्कुल नजदीक खड़े थे वहां पर, वेल जज कैच। एक और विकेट गिरता हुआ, इस बार बैट्समैन आउट हुए, विवेक का विकेट चटकाया है प्रशांत ने आउट फील्डिंग टीम CSMT स्टोर ने, CSMT स्टोर टीम को मिलती हुई दूसरी कामयाबी, आउट होने वाले बल्लेबाज विवेक। और 24 के स्कोर पर, 24 के स्कोर पर लगा 3रा झटका प्रशांत, जो 3रा ओवर कंप्लीट कर रहे हैं। शुरुआत की थी सुरेश ने, तीन गेंदे बाकी इस ओवर के, अभी भी स्कोर हुआ टोटल 24। GTC लाइव के माध्यम से प्रतियोगिता दिखा रहा लाइव, राउंड द विकेट इस बार पुल किया है शॉर्ट पिच की गेंद को, गेंद ज्यादा बार डीप बैकवर्ड स्क्वायर के रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 रन जिन्होंने कैच अच्छा पकड़ा था। स्कोर बढ़ता हुआ 25-25, 2 गेंदों का खेल शेष इस ओवर का, यानी अभी भी 8 गेंदों का खेल बाकी इस इनिंग का और इस ओवर का 2 गेंद बाकी। इसके बाद देखना डेथ ओवर में बॉलिंग करने कौन आता है फील्डिंग टीम CSMT स्टोर की तरफ से। राउंड द विकेट प्रशांत, बॉलर बैक टू ड्राइव, ड्राइव किया इस बार, गेंद जाता हुआ मिड ऑफ के होते होते लॉन्ग ऑफ के रीजन में, 1 रन प्राप्त किया गया। बाएं हाथ के फील्डर वहां पर गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन बल्लेबाजी टीम के द्वारा अर्जित किया गया है। सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 26-26 पर, 7 गेंदों का खेल शेष इस इनिंग में और आखिरी गेंद इस ओवर का, 3रे ओवर की आखिरी गेंद लेकर चल पड़े एक बार फिर प्रशांत, दायां से राउंड द विकेट। इस बार पुल करने की कोशिश और बल्ले के बीचों बीच, लेकिन फील्डिंग वहां पर काफी अच्छा अब तक देखने को मिला आउटफील्ड में। 2रा रन लेना चाह रहे थे पहले रन पर, पहला रन हुआ है, दूसरे की कोशिश में अपना विकेट गवाया वहां पर बैट्समैन ने। स्कोर होता हुआ टोटल 27-27। टीम के कैप्टन मैदान की तरफ रुक करते हुए, चला फील्डिंग लाउंड गया, स्पीड अप करा जरा प्लीज, 9:10 हो रहा है। बॉलर जीतू शर्मा, चौथे ओवर की
पहली गेंद और गैप में खेला स्ट्रोक को, बढ़िया फील्डिंग, क्या फील्डिंग हुई आज उस दिशा में, जितने भी खिलाड़ी तैनात किए गए कप्तान के माध्यम से सभी उच्च स्तरीय खिलाड़ी, अच्छी फील्डिंग और एक रन शॉट दिया गया अंपायर की तरफ से। तो एक रन शॉट है यानी एक ही रन काउंट किया जाएगा, स्कोर बढ़ता हुआ 28। इस बार गैप में, इस बार रोकना मुश्किल होगा क्योंकि शॉट दमदार था, शानदार था, बेहतरीन स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और फाइनल के रीजन में खेला है। स्कोर बढ़ता हुआ टीम का 32-32। स्कोर 32। चार गेंदों का खेल शेष इस इनिंग में, स्कोर 32। इस बार लेग स्टंप के बाहर ही गेंद पीछे हो रही थी, इसको फ्लिक करने की कोशिश कर रहे थे, गेंद बैट से ब्रश होकर जाते हुए फाइल के रीजन में, तब तक दो रन लिए गए। स्कोर 34 34। आज के दिन का आखिरी मैच, जो ये मुकाबला जीतेगा यानी फाइनल के दिन यानी गुरुवार के दिन ठीक 9 बजे आपको रिपोर्टिंग करना है हमारी कमेटी टीम को। शॉट अच्छा, शॉट अछा, पीछे फील्डर नीलेश मात्रे, वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ सीएसएमटी स्टोर और दिवेश चपाड़ा टीम के, बढ़िया फील्डिंग, अच्छा कैच, उनकी तरफ गेंद गई है तो आप सीधे चलिए। दो गेंदे अभी भी शेष इस इनिंग के, स्कोर हुआ टोटल 34। स्कोर 34। कप्तान स्ट्राइक पर होंगे, अब बची हुई दो गेंदों का सामना करते हुए नजर आएंगे कैप्टन जितेंद्र, नए बैट्समैन मैदान के अंदर। स्ट्राइक पे जितेंद्र और नॉन स्ट्राइक पे जीतू और बॉलर भी जीतू, एक ही मैच में तीन जीतू और कह रहे कि मैं जीतू या तू जीतू। एक बार फिर गेंद हवा में है लेकिन गैप में, मैं कहूंगा इस बार वाइडिश लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के रीजन में गेंद को यहां पर खेला है बल्लेबाज ने, दो रन दौड़कर पूरे किए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और क्लोज कॉल लेकिन अंपायर का इशारा नॉट आउट सिग्नल, नॉट आउट का सिग्नल आता हुआ दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 36-36। स्कोर 36। आखिरी गेंद इस इनिंग की, स्कोर हुआ 36। देखना आखिरी गेंद पर विकेट आएगा या डॉट बॉल या दो रन या बाउंड्री, सब कुछ मुमकिन है लास्ट बॉल पर। जीतू बॉलिंग कर रहे सामने स्ट्राइक पे, जीतू जीतू वैसे जीतू की यहां पर बैटल, फुल टॉस गेंद, आखिरी गेंद पर बढ़िया फील्डिंग, लाजवाब, आउटस्टैंडिंग। लीजिए 6 रन पहले बचाया, उसके बाद गेंद को फील्ड करके थ्रो करते चक्कर में एक ही रन इस गेंद पर, ये टर्निंग पॉइंट हो सकता है सेकेंड इनिंग में, जो रन बचाए गए हैं। वेल फील्डिंग नीलेश मात्रे, वेल डन। एक समय आप रिप्ले देख सकते हैं, ऐसा लगा कि ये गेंद 6 जा रही है, रिप्ले में आप स्लो मोशन में देख सकते हैं। यस, फुल टॉस की गेंद, लॉफ्ट किया गया डीप स्क्वायर के रीजन में और उसके बाद नीलेश मात्रे का क्लास, लाजवाब, सुपरमैन, देवेचा पाड़ा का सुपरमैन, सीएसएमटी स्टोर का सुपरमैन खिलाड़ी, लाजवाब फील्डिंग, केवल 1 रन यानी 5 रन बचाया गया है। इनिंग समाप्त और टोटल स्कोर हुआ है 37 यानी लक्ष्य 38, 38 रन जीतने के लिए यहां पर और टॉप 3 में जगह बनाना है तो 38 रन बनाने होंगे सीएसएमटी स्टोर टीम को। जैसे सेकंड इनिंग की शुरुआत होगी, आइए सुनते कमेंट्री बॉक्स में हमारे प्रसाद परब सर एक बार फिर आपके साथ जुड़ेंगे आज के दिन के आखिरी इनिंग के लिए, कल एक बार फिर हम आपके साथ जुड़ते नजर आएंगे, तब तक के लिए धन्यवाद।
थैंक यू सो मच सचिन गिरी. 38 धावसंख्येचं लक्ष्य, 38 रन्स टू विन. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना तुम्ही वाहतात मैदानावर. सीएसएमटी स्टोरिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करत असताना व्हायकलला ओपन लाईन या संघाने धावा कुठल्या त्या 37 आणि 38 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. स्वतः कॅप्टन येतोय लीड फ्रॉम द फ्रंट, ही भूमिका खूप चांगली साकारली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच आपल्या संघाला या क्षणापर्यंत तो या स्टेपपर्यंत तो घेऊन आला आहे. निखिल ऑन स्ट्राईक असेल आणि गोलंदाजी मार्कवर हेमंत आणि नॉन स्ट्राईकिंग इंडला फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे दिनेश. ऑल द बेस्ट. चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हर्समध्ये आउटसाईड एज, मागे जातो चेंडू, शॉट बॅकवर्ड पॉईंटला, दोन धावायचा प्रयत्न. काय कमिटमेंट आहे, डायरेक्ट हिट झालाय आणि बघायचंय पंचांकडे, अपील मात्र लाऊड होत आहे, पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. काय कॉन्फिडेंटली दोन धावा कंप्लीट केल्यात, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक त्या खेळाडूसुद्धा व्हायला हवं जो मात्र खेळाडू गलीमध्ये आला चेंडू कवर करण्यासाठी, डायरेक्ट हिटसुद्धा केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गुड रनिंग, गुड रनिंग, एकदम क्लोज कॉल होता. किंचितचा तो स्क्रीनच्या आतमध्ये, जर तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं तर किंचितचा पॉपिंगरीच्या आतमध्ये पोचला आणि त्यानंतर मात्र चेंडू स्टिकवर जाऊन हिट देते. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर, अप्रतिम कामगिरी. सुबोध गडसे यांचं खरंच कौतुक करेन या मुवमेंटला, व्हेरी गुड जॉब. दोन धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत, दोन धावाने खातं उघडतो फलंदाज मैदानावर तो निखिल, स्वतः कॅप्टन. धावसंख्या 10 फलकावर 2. हेमंतचा पुढचा चेंडू या षटकातला निखिलसाठी. हा चेंडू थोडासा अपिश फटका पाहायला मिळतोय डी पॉईंटमध्ये. चेंडू कव्हर करून फेक जोपर्यंत करेल तोपर्यंत अजून एक धाव. धावसंख्या 10 फलकावर 3 धावा. धावसंख्या 10 फलकावर 3 धावा. लक्ष काढण्याचं मैदानावर 38 धावेंचं. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रशक वेगाने चेंडूवर येतो. गुड फिल्डिंग, एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत हळूहळू भर होते, धावसंख्या अंकित झाली 5 धावा 4 धावा. कॉमेंटरी बॉक्समध्ये तुम्ही आता तुमच्यासोबत संदीप निमसे थोडेसे इंजर्ड आहेत म्हणून आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळत नाही आहे. इज अ व्हेरी गुड क्रिकेटर. बॉटम आहे, अप्रतिम फटका, फ्लिक केला आहे चेंडूला ऑन साईडला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये चेंडू कव्हर करतोपर्यंत चांगलं क्षेत्रक्षण. नमो नारायण, मिळते ती फक्त एकच धाव. पण आतापर्यंत जो ज्याप्रमाणे फलंदाजी केली निखिलने खूप कॉन्फिडंट पाहायला मिळतोय. 38 धावसंख्येत लक्ष त्याला गाठायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, चेंडू जास्त वेगाने जात नाही स्क्वेअर लेगमध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू निघून जाते तोपर्यंत मिळते ती एकच धाव. आघाडीला तुम्ही आता फलंदाजीला आलाय मैदानावर तो निखिल आणि निखिलच्या सोबत दिनेश. लास्ट बॉल टू गो, धावसंख्या 10 फलकावर 6. 1 to go. येस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन NRMU माध्यमातून आयोजित क्रिकेट स्पर्धा. बॉटम हँड शेवट चेंडूर जणू का, एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक स्वतः रोटेट केले ते निखिलने. जंटल पुश पॉईंट रिजनमध्ये तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 10 फलकावर 7 धावा. 9.5 ची गती राखायची प्रति षटकामागे. 38 धावसंख्येचा पाठलाग त्याचा तुम्हाला करायचा आहे, त्यापैकी 7 धावा इथे अंकित झाले 10 फलकावर, जिथे तुम्ही वादात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे तो म्हणजेच CSMT स्टोर्स. धावसंख्येचा पाठलाग करायचा होतो 38 18 चेंडू आणि अजूनही 31 धावींची आवश्यकता. थँक्यू बिपिन, खूप चांगली भूमिका बिपिनने पार पाडली पूर्ण स्पर्धेमध्ये.
चला सामना सुरू करायचा आहे, बघा पंच काय सिग्नल करतायत। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही मैदानावर 31 धावसंख्येची आवश्यकता। सामना सुरू करायचा आहे। नमो नारायण। नमो नारायण। क्षेत्रक्षण सजवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये चला सामना सुरू करायचा। स्ट्राईक इनला निखिल येतोय, शेवटचे चेंडू एकदा कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केला खेळाडूने। निखिल ऑन स्ट्राईक आणि नमो नारायण येतो दुसरा षटक घेऊन। पहिला चेंडू ऑन साईडला, चांगला प्लेसमेंट गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय। चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप, सी मारेशी बाहेर, एक दणदणीत फटका, चौकार। चौकार आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये, धावफलकर 11 धावा। चांगला शॉट, चांगलं एक्झिक्युशन निखिलने, शेवट चेंडूर काय स्ट्राईक स्वतः रोटेट केल्याचं उत्तर देत असताना नमो नारायणला चौकाराने त्याचं स्वागत केलं पहिल्या चेंडूवर। बॉटम हँड हलक्या त्याने प्लेस केलंय, छात्र जास्त चेंडू दूरवर जात नाहीये। स्वतः निखिल मात्र तयार होता दुसरी धाव घेण्यासाठी, पण नकार दिलाय, गुड डिसिजन। कारण यशिरक्षकाच्या दिशेने बॅकअप तिथे येत असताना धावसंख्या, धावफळ तुम्ही पाहतात 12 धावा, 38 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे। आणि एकतर तुम्ही पाहतात म्हणजे आता एक सेन्सिबल इनिंग पाहायला मिळते ते निखिलकडून। संदीप निमसेसारख्या खेळाडूचं गायडन्स मिळतं या संघाला, एक्सपिरियन्स क्रिकेटर, व्हेरी गुड लेदर क्रिकेटर, ऑल्सो बिलॉंग्स टू सेंट्रल रेल्वे। चमकदार खेळाडू जे मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये निश्चित त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, असे खेळाडू आतापर्यंत अजून मैदानात आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत। निशांत शिवलकर यांचा मी उल्लेख करेन, त्यानंतर संतोष सक्सेना असो, रवींद्र संते असो। ओर द विकेट, चेंडू हवेमध्ये, मिस टाईम फटका, जे मात्र सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून परफॉर्म करतात किंवा सेंट्रल रेल्वेला बिलॉंग करतात। हेमंत मांत्रे असो, बिलॉंग्स टू नवापाडा, हे सर्व सेंट्रल रेल्वेचे खेळाडू आहेत ज्याने मात्र आपल्या करिअरची सुरुवात ग्रामीण विभागातून केली, अप्रतिम परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पुढचा चेंडू नमो नारायण, शॉर्ट पिच चेंडू, हुक करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे आणि इथे एक्झॅक्टली काय होत आहे मैदानावर, संधी धावचीची होती पण एक्झॅक्टली काय घडलं मैदानावर तुम्ही पाहता, थोडंसं मिसकम्युनिकेशन, दिनेश मात्र थोडासा गाफील राहिला आणि त्यामुळे जणू काय स्वतःची विकेट त्याने बहाल केली आहे, समोरच्या संघाला विकेट सॅक्रिफाईस केली आहे जेणेकरून पुढच्या बॅट्समनला संधी मिळावी। दिनेशचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं मैदानावर तर जेमतेम 2 धावा तो अंकित करू शकला आपल्या संघासाठी, आणि निश्चितच हा एक आयडिया होती, एक स्ट्रॅटेजी होती जेणेकरून निलेशला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल। निलेश येतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी, निलेश मात्रे, धावसंख्या धावफलकर 12 धावा। न्यू बॅट्समन इन ऍट नंबर 3 निलेश, ही ऑल्सो बिलॉंग्स टू देवीचा पाडा डोंबिवली। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो म्हणजेच नमो नारायण। ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन, जणू काही सामना लवकर फिनिश करण्याच्या मार्गावर आहे आणि निखिलने मात्र तो फटका दाखवला आपल्या बॅटमधून, व्हेरी मच कॉन्फिडंट शॉट। आणि चेंडू मात्र निश्चितच जातो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतो षटकार, धावसंख्या धावफलकर अंकित जाते 18 धावा, व्हेरी गुड शॉट। 13 चेंडू आणि अजूनही 20 धावींची आवश्यकता। निखिल कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सुपर बॅटिंग निखिलच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलं, एक चौकार, एक षटकार, 3-4 सिंगल आहेत, एक डबल आहे, जबरदस्त बॅटिंग, वैयक्तिक 16 धावींचं कॉन्ट्रीब्युशन। स्वीप केलाय अप्रतिम फटका, पॅडल स्वीपचा हा फटका, फुलटा चेंडू बॅटर एक्झिक्यूट केलाय, मागे जातो चेंडू डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि निश्चितच निखिलला सुद्धा हवी आहे ती एकच धाव, कारण त्याला पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःला रोटेट करायचं आहे, एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्या 21 धावा धावफलकावर।
सॉरी 19 धावा धावफलकावर। समीकरण उरले मध्ये चार मध्ये 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 19 धावांची गरज आहे। म्हणजे आतापर्यंत दोन षटकांमध्ये निम्मा पल्ला गाठलाय आणि येणाऱ्या दोन षटकांमध्ये निम्मा पल्ला गाठायचा आहे। अर्धलक्ष्य तर पार केलंय, 19 धावा अंकित केले धावफलकावर 12 चेंडूमध्ये। निखिलचं खूप चांगलं कॉन्ट्रिब्युशन, मागच्या षटकासुद्धा आपण ते चित्र बघितलं की शेवट चेंडू त्याने एक धाव कम्प्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं आणि पहिल्या चेंडूवर एक जोरकस फटका त्याने दाखवला आपल्या बॅटमधून, चौकार वसूल केला तो नमू नारायणच्या गोलंदाजी विरुद्ध। वैयक्तिक कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत या सामन्यामध्ये 8 चेंडू 17 धावांचं कॉन्ट्रिब्युशन। बॉलर नेम ऋषिकांत, ऋषिकांतचा पहिला चेंडू या षटकातला। ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी फॉर निखिल। चांगला चेंडू हाताळला या षटकामध्ये गोलंदाज ऋषिकांतने। 11 चेंडू आणि अजूनही मैदानावर 19 धावांची आवश्यकता आहे सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी CSMT स्टोर्स या संघाला। ऋषिकांत पुढचा चेंडू घेऊन उजव्या त्याने ओवर द विकेट, क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव। गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, स्लोअर वन चेंडू हातात आहेत आणि संभ्रमात टाकतायत ते निखिलला। निखिल जाते बाजूला, स्वतःशीच पुटपुटत असेल, निश्चित दोन चेंडू कशाप्रकारे माझ्याकडून मिस झाले आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न ऋषिकांत करतो या षटकामध्ये। 10 चेंडू आणि 19 धावांची गरज। चेंडू हवेमध्ये मिस टाईम फटका, क्षेत्रशेती ते जज करतोय आणि इथे झेल, स्वतः कॅप्टन चेंडूच्या खाली हा ट्रॅप रचला होता, हा क्षेत्रशेक जास्त दूर नव्हता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये शॉर्ट कव्हरेजमध्ये सर्कल जवळ चेंडू तिथे टिपला जातोय आणि मोठा धक्का लागतोय। कॅप्टन बॅक टू द पवेलियन आणि धक्का लागल्या मैदानावर तो निखिलच्या स्वरूपात दुसरा फलंदाज बाद। मागचे 3 चेंडू या षटकातले निर्धाव गेले, 2 डॉट आहे, 1 विकेट आहे, त्यामुळे समीकरण उरलंय 9 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची। नऊ चेंडू आणि गरज आहे ती सन्मान्य या षटकात बघायचं आहे या षटकामध्ये कशाप्रकारे फलंदाजी केली जाईल। 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। टेनिस क्रिकेट .in माध्यमातून टेलिकास्ट खूप चांगला आपल्याला पाहायला मिळेल पूर्ण स्पर्धेमध्ये, त्यामुळे सर्व आमच्या कॅमेरामनचे आणि टेक्निकल टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खूप सुंदर इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतो आहे, तो नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या माध्यमातून NRMEच्या माध्यमातून। जितू पाटील इज अ न्यू बॅट्समन। पुढचा चेंडू थांबून पूलकरचा प्रयत्न, बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू मागे निघून जातोय, डीप फाईन लेगमध्ये क्षेत्रशेती ते चेंडू कव्हर करेल, स्वतः पूर्णपणे झोकून दिले चेंडू कव्हर करण्यासाठी, 2 धावा रोखू शकत नाहीये। 2 धावा या चेंडू कम्प्लीट होत आहेत, धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या 21 धावा धाव फलकावर, 21 ऑन बोर्ड। अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन अँड वाईड बॉल, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता या चेंडूला आणि रिटर्न क्रीजच्या सुद्धा बारून चेंडू निघून जातो, वाईड सिग्नल पंच इथे करतायत रवी पवार। विल्सो स्टेज थँक्स टू अवर अवर अंपायर्स, व्हेरी गुड जॉब इन द टुर्नामेंट। सुबोध घडसे, रवी पवार, अभी परब, जबाबदारी प्रत्येकाची त्यांनी मात्र खूप चांगली सांभाळली आहे, पार पाडली आहे या युवा महोत्सव चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये। वी ऑल्सो से थँक्स टू बिपिन दुबे, अप्रतिम कामगिरी ॲज अ स्कोरर या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना, आणि त्याचबरोबर सचिन गिरी यांच्यासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, आमच्यापासून त्यांनी ऑलरेडी रजा घेतली आहे। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय, ऑन साईडला कार्पेट शॉट आहे, क्षेत्रशक डीप स्क्वेअरलीमध्ये चेंडू कव्हर करतोपर्यंत निलेशला एकच धाव मिळते या चेंडूवर। हवाई सफरच करावं लागेल, मोठे फटके मारावेच लागतील, तरच या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही योग्य रीतीने आणि यशस्वी करू शकता।
सात चेंडू आणि गरज आहे ती 15 धावेंची। स्ट्राइकिंग एला जीतू पाटील, 7 बॉल अँड 15 टू विन। बघायचं या चेंडूवर काय चित्र उभारणार आहे स्ट्राइकिंग एला जीतू, जो पहिल्यांदा स्ट्राइकिंग एंडला आलाय। ओहो चेंडू बघायचा उंच तर गेलाय, लांब गेलाय का, हो लांब सुद्धा गेलाय। व्हाट अ शॉट, काय कनेक्शन आहे, सीमारेषे बाहेर षटकार। शेवटच्या षटकात समीकरण उरलंय, 6 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावेंची। या षटकाने खूप मोठा फरक पडलाय सीएसएमटी स्टोर्स या संघाच्या धावफलकावर। धावसंख्येने वेग पकडलाय, 9 धावेंची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे ते 6। बघायचं जितेने या संघाचा संघ नाही, आतापर्यंत या षटकात या सामन्यात गोलंदाजी केली नाही आहे, आणि बघायचं तो मात्र षटक घेऊन येणार का, कुठला दुसरा गोलंदाज ते मात्र वापरणार। 6 चेंडू धावा डिफेंड करायचे त्या 9। स्वतः जितेन कॅप्टन सुद्धा या संघाचा, मायकलला ओपन लाईन आणि जितेनच येतो गोलंदाजी मार्ग, स्वतः कॅप्टन। आजच्या रात्रीला जवळजवळ हा शेवटचा सामना आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय जितेन स्वतः कॅप्टन। समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। या अगोदर आपण बघितलं तर दादर संघ टॉप टीममध्ये प्रवेश करतोय, त्याचबरोबर कल्याण लोको हा सुद्धा संघ टॉप टीममध्ये प्रवेश करतोय। पुढचा चेंडू, पहिला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही, मागे जातो चेंडू, स्ट्राइक एंडला निलेश होता, बॅटच्या आतल्या कट घेऊन चेंडू मागे निघून गेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेंग मध्ये, तिथून कंप्लीट केली ती। एक धाव स्ट्राइक एंडला आले जितूने, ज्या जितूने मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग फटका ठोकला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर। समीकरण उरते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजी करणाऱ्या सीएसएमटी स्टोर्स या संघासमोर 5 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता। चेसिंग कंपल्सरी, या गोष्टीचा नियम किंवा हा नियम लक्षात ठेवा, या गोष्टीवर निश्चित लक्ष केंद्रित करा। 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 धावींची गरज आहे। स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट टू द बॉलर, क्षेत्रशक दूरवर नाही तर खूप मोठा गॅप आहे त्या ठिकाणी, डायव्हर्ट झाले चेंडू, 2 धावा कंप्लीट झाल्यात, तिसरी धावा घेणार का बघायचं आहे जितू, पण इंटरेस्ट नाही आहे। फेक चांगली होते, 2 धावा कंप्लीट होते चेंडूवर, तो फलंदाज जितू आणि निलेश। 4 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता, 4 बॉल अँड 6 टू विन। पुढचा चेंडू, ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, स्लोर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू हाताला आहे। 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता, एक्झॅक्टली काय चुका होत आहेत, निलेश येतोय, निलेश निश्चित चर्चा करतोय, तो जितूची गती थोडीशी कमी होते चेंडूची टप्पा पडल्यानंतर, जितू त्यासाठीच ओळखला जातो जितेन। बघायचं आहे काय समीकरण असणार आहे, 3 चेंडू आणि 6 धावांची गरज। ऑन साईडला प्लेस केलाय हलक्या त्याने, क्षेत्रशक दूरवर नाही, एकदा तिथे कंप्लीट झाली आहे, निलेशने कॉल दिला, 2 धावा पूर्ण करणार का बघायचं आहे, चेंडू उचलण्यासाठी अजूनही वेळ घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट। सहजगत्या सहजरित्या अत्यंत सोप्या पद्धतीने या 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत। 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि गरज आहे ती 4 धावांची। दिनेश ज्याप्रमाणे अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवलं डीपमध्ये, त्याने एक षटकार जो अडवला होता, त्यामुळे धावसंख्या इथे मात्र तीच इम्पॅक्ट करते मैदानावर, या खेळपट्टीवर आणि या धावपट्टीवर सुद्धा, आणि त्याचबरोबर या धावसंख्येवर सुद्धा। 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावेंची, क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच, जितेन वर्सेस जितू। ऑनसाईडला प्लेस केला क्षेत्रक्षक, लगेच चेंडूवर येतील, एकदा तिथे कंप्लीट झाले, खराब क्षेत्रक्षण आणि पुन्हा 2 धावायचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत असताना काय सामना आलाय। आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर मागचे 2 सामने धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये, 1 चेंडू 4 धावा सुद्धा सामना चेस झाला नाहीये, इथे मात्र आता तुम्ही पाहतात 1 चेंडू आणि 2 धावा, अत्यंत रोमहर्षक सामना मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतो या शेवटच्या टप्प्यामध्ये। या इनिंग मधला आजच्या दिवसातला हा जवळजवळ शेवटचा चेंडू आणि मैदानावर गरज आहे ती 2 धावांची सीएसएमटी स्टोर्स या संघाला।
मागच्या दोन सामन्यात आपण बघितलं एक बॉल तीन सामना जिंकू शकले नाही आहे, त्यानंतर एक चेंडू चार धावा सामने जिंकू शकले नाही, पण इथे मात्र एक चेंडू दोन धावा आहेत. बघायचं एक नामी संधी आहे दोन्ही संघांकडे. आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. पण एक कुठला तरी संघ सामना निश्चितच जिंकेल. कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. देर इज नो विकेट्स अँड नो टॉस, ओनली कंपल्सरी चेस. डगआउटमधून काहीतरी गोष्टीची मागणी इथे केली जाते. एक चेंडू आणि गरज आहे ती दोन धावेंची. निखिल येतोय मैदानावर, चर्चा काही करतोय. एक रिदम असतो इथे क्रिकेटचा, तो सुद्धा तुटता कामा नये. आणि बघायचं अशा मुवमेंटला मात्र काय गोष्टी घडणार. एक स्ट्रॅटेजी बनवली ती निखिलने, बघायचं तो निश्चितच काहीतरी चर्चा करतोय दोन्ही फलंदाजांसोबत, काहीतरी बोलतोय. पण रिझल्ट काय लागणार या सामन्याचा, या चेंडूवर, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एक चेंडू आणि गरज आहे ती दोन धावेंची. पुन्हा त्या स्लोअर चेंडू पाहायला मिळणार का, की हा माझा चेंडू प्रॉपरली कनेक्ट करून धावसंख्येला योग्य आकार देणार गोलंदाज फलंदाज स्ट्रायकिंग येणार तो जितू. आणि बघायचं आहे सामना कशाप्रकारे कुठला संघ इथे जिंकणार. एक चेंडू आणि गरज आहे ती दोन धावेंची. दोन्ही संघांसाठी अत्यंत रोमहर्षक लढत. ओ चेंडू ब्रश होतोय कुठे बघताय तुम्ही, मगाशी विचार केला मी आवर्जून उल्लेख केला की स्लोअर वन चेंडू आहे, स्लो चेंडू हाताळलाय. आणि तुम्ही पाहतात मैदानावर पंचांकडे लाऊड अपील झालं. आणि फायनली मात्र हा सामना इथे जिंकलाय असं पंचांच्या माध्यमात आपल्याला सिग्नल मिळतोय. सामना इथे झुकलाय तो पूर्णपणे. बायकळा ओपन लाईन या संघाच्या माध्यमातून या संघाकडे एका धावेने सामना इथे जिंकला या संघाने. अभिनंदन या संघाचं, अभिनंदन जितेंचं, जो संघ टॉप थ्रीमध्ये प्रवेश करतोय. आणि स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा ड्रॉ केला जाईल तेव्हा कल्याण लोको आणि बायकळा ओपन लाईन यांच्यामध्ये ड्रॉ केलं जाईल. आणि ज्या संघाला ड्रॉ मिळेल तो संघ सुपर उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. ही गोष्ट लक्षात ठेवा.